सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. सदरील व्हिडिओ NTS, NMMS, शिष्यवृत्ती परीक्षा MTS तसेच नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा जो आपण समसंबंध हा जो टॉपिक या ठिकाणी पाहत आहोत, त्या टॉपिक वरचा स्वाध्याय 3.3 मधील आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत. तर या अगोदर जेही काही आपण 1 ते 10 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले होते, त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स आल्या आणि ते चांगल्या पद्धतीने तयारी करत आहेत. आणि आपण या ठिकाणी जेही काही उदाहरणं या ठिकाणी पाहत आहोत, या सर्व उदाहरणांचा प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. तर यानंतर आपण स्वाध्याय 3.3 मधील प्रश्न क्रमांक 11 पासून पुढील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्न क्रमांक 11 काय दिलेला आहे पहा. 12/30 जसे 15/24 तसे 18/12 जसे प्रश्नचिन्ह असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला जो काही प्रश्न आहे तो व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी पाहून घ्यावा लागेल. कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते, ती म्हणजे पहा कशा पद्धतीची काय आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी पाहूया काय काय दिलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस या ठिकाणी अंश आणि छेद या ठिकाणी पाहतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की आपण या ठिकाणी तर्क करणार आहोत असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे, तर्क करून आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. तर अंश आणि छेद या दोघांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस पहा या ठिकाणी 12/2 ओके, म्हणजे जो काही अंश आहे त्या अंशाची दुप्पट अधिक 6 म्हणजे 12/24 + 6 बरोबर 30 येत आहे. म्हणजे जो काही अंश आहे पहिल्या याच्यामध्ये अंश जो आहे तो अंशाची दुप्पट अधिक 6 या ठिकाणी केलेली आहे. व दुसरा जो आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अंश आहे त्या ठिकाणी 15 व त्याची दुप्पट आपल्याला या ठिकाणी करायची आहे. व 15/30 आता या ठिकाणी आपण अधिक 6 केलेलं होतं, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, -6 या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे पहा 15/30 आणि 30 मधनं 6 गेले, 24 हे उत्तर आलेलं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली की याचा जो काही समसंबंध आहे त्याच्यामध्ये काय दिसत आहे, जो अंश आहे त्या अंशाची दुप्पट करायची आहे आणि त्याच्यामध्ये -6 या ठिकाणी आपण केलेला आहे. आता तसाच समसंबंध आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा तर अंश किती आहे या ठिकाणी 18 आहे आणि जो छेद आहे तो 12 आहे. म्हणजे अंशापेक्षा छेद कसा आहे, लहान आहे. आता या नियमाप्रमाणे उत्तर काय येणं अपेक्षित होतं आपलं, या ठिकाणी छेदस्थानी 18/36 + 6 बरोबर 42, परंतु या ठिकाणी आहे 12. म्हणजे आपण जो काही या ठिकाणी तर्क केलेला होता हा तर्क या ठिकाणी आपला चुकीचा असणार आहे. बरोबर आहे, कारण या ठिकाणी त्या पद्धतीने येत नाही. यानंतर परत आणखीन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क या ठिकाणी करायचे आहेत. पहा मात्र ज्याही वेळेस आपण या ठिकाणी अंश आणि छेद या ठिकाणी पाहतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते पहा आणखीन एक, ती म्हणजे कोणती, तर या ठिकाणी अंशस्थानी 12 आहे व दुसऱ्या अपूर्णांकाच्या पहा हा पहिला अपूर्णांक असेल हा दुसरा अपूर्णांक असेल, तर पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे पहा पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे किती आहे 12 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे हा या अंशाच्या कसा आहे दुप्पट आहे. पहा 12/24 आहे आणि जो दुसरा अपूर्णांक आहे त्या दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद हे जर आपण पाहिलं
तर हेही दुप्पटच आहे पहा या ठिकाणी दुसऱ्या पूर्णांकाचा अंश आहे 15 आणि पहिल्या पूर्णांकाचा छेद आहे या ठिकाणी 30 म्हणजे या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर छेद जे आहे ते विरुद्ध बाजूला आहे म्हणजे दुप्पट जे छेद आहे ते विरुद्ध बाजूला आहे म्हणजे एकमेकांच्या म्हणजे दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदस्थानी आहेत ते दुप्पट असलेले ओके म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं काही करता येतं का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल म्हणजे 12 ची दुप्पट या ठिकाणी 24 आहे व 15 ची दुप्पट 30 हे या ठिकाणी आहे तर तसाच समसंबंध आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे म्हणजे काय होईल पहा या ठिकाणी या हा जो छेद आहे हा छेद कसा येणार आहे 18 ची दुप्पट येणार आहे म्हणजे 18 ची दुप्पट किती असणार आहे 36 18 ची दुप्पट किती असणार आहे 36 आणि आता हा जो छेद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला छेद 12 असा दिलेला आहे तर त्याची निंपट अंशस्थानी असणार आहे याची निंपट अंशस्थानी असणार आहे म्हणजे 12 ची निंपट म्हणजे 12 भागिले 2 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल म्हणजे 12 ची निंपट ही 6 असणार आहे किती असणार आहे 6 असणार आहे पहा अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी जो अपूर्णांक असणार आहे तो अपूर्णांक काय येणं अपेक्षित आहे 6/36 6/36 तर आता दिलेल्या पर्यायामध्ये पाहूया आपण तो पर्याय दिलेला आहे का तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे 36/24 दुसरा पर्याय दिलेला आहे 6/36 आपण जे काही उत्तर काढलेलं आहे 6/36 हे दिलेल्या पर्यायामध्ये आहे का हो दिलेल्या पर्यायामध्ये आहे म्हणजे आपलं या ठिकाणी जे उत्तर आलेलं असणार आहे हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं असणार आहे तर आपल्याला या संख्यांचा जो काही समसंबंध आहे हा संख्यांचा समसंबंध शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तर्क या ठिकाणी आपल्याला लावणं गरजेचं असतं ओके यानंतर पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी 90:30 काय काय दिलेलं आहे पहा 90:30 तसे 56:56 प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे ओके तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायची आहे पहा काय काय आहे या ठिकाणी या ठिकाणचे जर आपण 0 जर वगळले तर या ठिकाणी 3 हा अंक राहतो आणि 3 चा वर्ग हा 9 येतो किंवा 9 वर्गमूळ हे 3 येतं असं आपण या ठिकाणी अंदाज करू शकतो परंतु या ठिकाणी 56 ही जी संख्या आहे ही 56 ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी जर आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली कोणती गोष्ट लक्षामध्ये घ्यायचं आहे पहा की आपल्याला वर्ग पण पाठ असायला पाहिजे असं आपण सांगितलेलं होतं वर्ग 1 ते 30 पर्यंतच्या संख्येचे वर्ग हे 2 पाठ असलेच पाहिजे तर या ठिकाणी जर आपण ही जर संख्या पाहिली तर काय केलेलं आहे पहा 90 म्हणजे पहिला जी संख्या आहे ती 90 आहे तर 90 ही संख्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या संख्येचा वर्ग बरोबर आहे म्हणजे ज्या संख्येचा आपण या ठिकाणी वर्ग करत आहोत त्या वर्गातून तीच संख्या वजा करणे म्हणजे उदाहरणामध्ये पहा जर आपण 4 जर वर्ग केलेला असेल 4 चा वर्ग हा 16 येतो आणि या 16 मधून कोणती संख्या वजा करायची आहे तीच संख्या वजा करायची आहे म्हणजे 16 वजा 4 = 12 अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल म्हणजेच पहा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल 10 चा वर्ग वजा तीच संख्या बरोबर आहे म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या आपल्याला या ठिकाणी वजा करायची आहे म्हणजे पहा 10 चा वर्ग वजा 10 म्हणजे 10 चा वर्ग किती असणार आहे 100 आणि या 100 मधनं आपल्याला 10 वजा करायचे आहेत म्हणजे 100 वजा 10 = 90 हे या ठिकाणी येत आहे यानंतर पहा पुढची जी संख्या दिलेली आहे आपल्याला 30 दिलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल 6 या संख्येचा वर्ग 6 चा वर्ग वजा 6 म्हणजे तीच संख्या म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केला
त्याच्यामधून त्या वर्ग त्या वर्ग संख्येतून तीच संख्या आपल्याला या ठिकाणी वजा करावी लागणार आहे. म्हणजे 6 चा वर्ग 36 वजा 6 36 वजा 6 बरोबर आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी 30 बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण जे काही तर्क या ठिकाणी लावलेला आहे तर तर्क या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आलेला आहे. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे त्याच पद्धतीने बरोबर येतं का पहा. जसं आता या ठिकाणी 56 दिलेला आहे तर 56 ला आपण कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. 8 चा वर्ग वजा 8 8 चा वर्ग वजा 8 म्हणजे 8 चा वर्ग किती असणार आहे 64 वजा 8 64 वजा 8 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 56. काय येणार आहे 56. म्हणजे आतापर्यंत जो काही आपण या ठिकाणी तर्क लावलेला आहे म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केला तीच संख्या वजा करणे त्या वर्ग संख्येतून तीच संख्या वजा करणे असं या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. आता या ठिकाणी जे काही आपण प्रश्नचिन्हाच्या जागी जो अंक शोधायचा आहे पहा हा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा कोणताही अंक असो तो अंक आपण मनाने शोधू शकणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला उत्तर हे दिलेल्या पर्यायांतूनच शोधावं लागणार आहे. म्हणजे जे कोणते पर्याय दिलेले असतील त्या पर्यायातूनच आपल्याला हे उत्तर या ठिकाणी शोधावं लागणार आहे. तर पहा या ठिकाणी दिलेले पर्याय आहे. पहिला पर्याय दिलेला आहे 36. तर 36 हीच पूर्ण वर्ग संख्या आहे. 36 हीच पूर्ण वर्ग संख्या आहे त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी येणार नाही. यानंतर पहा पुढची संख्या दिलेली आहे आपल्याला 46 बरोबर आहे. कोणती संख्या दिलेली आहे 46 दिलेली आहे. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण 7 चा वर्ग केला पहा 7 चा वर्ग वजा 7 बरोबर 7 चा वर्ग येतो 49 7 चा वर्ग 49 वजा 7 बरोबर 49 मधून 7 गेले 42 परंतु या ठिकाणी काय दिलेले आहे 46 म्हणजे हे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार नाही पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार नाही. यानंतर आता पुढची संख्या दिलेली आहे पहा 12 पुढची संख्या कोणती दिलेली आहे 12 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 12 च्या जवळपास म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग येतो पहा तर 4 चा वर्ग येतो. ओके तर या ठिकाणी आपल्याला करावं लागेल 4 चा वर्ग वजा 4 म्हणजे तीच संख्या वजा करायची आहे. 4 चा वर्ग या ठिकाणी येतो 16 वजा 4 16 वजा 4 बरोबर 12 16 वजा 4 बरोबर 12 म्हणजे आपण जो काही या ठिकाणी तर्क लावलेला होता कोणता तर्क लावलेला होता ज्या संख्येचा आपण वर्ग करत आहोत त्या वर्ग संख्येतून तीच संख्या वजा करणे त्या वर्ग संख्येतून तीच संख्या वजा करणे म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या वजा करणे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे 12 ही संख्या येणार आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तर्क करावा लागतो. यामध्ये काही विद्यार्थ्यांचं वेगळ्या पद्धतीने आणखी जर कोणतं उत्तर येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी प्लीज कमेंट करायचं आहे की आपण जे काही उत्तर शोधलेलं असेल ते कोणत्या पद्धतीने शोधलेलं आहे किंवा याही पेक्षा जर तुमचं उत्तर 12 येत असेल समजा आणि आपली पद्धत जर थोडी वेगळी असेल तर तीही पद्धत आपण या कमेंटमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. ओके कारण प्रश्न जरी याच पद्धतीनं असला तरी आपलं उत्तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा येऊ शकतं. ओके तर यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा 13 20 20 30 तसे 40 प्रश्नचिन्ह. ओके पहा आता तुम्हाला ज्या पद्धतीनं याच जे काही उत्तर असेल या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं येणार आहे तसंच उत्तर मीही या ठिकाणी शोधलेलं आहे पहा 20 30 काय आहे पहा 20 30 तसे 40 किती तर 40 किती येणार आहे उत्तर अगदी बरोबर आहे. तुमच्या मनामध्ये जे आहे तेच उत्तर मीही या ठिकाणी शोधलेलं आहे पहा
40 50 काय आहे आपलं उत्तर 40 50 तर आता दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला पाहायचं आहे आपलं उत्तर या ठिकाणी 50 आहे का ओके तर पहा म्हणजे कसं कसं आहे 20 30 40 आणि पुढे काय येणार अपेक्षित आहे 50 तर पाहूया आपण या ठिकाणी आहे का पहिला पर्याय दिलेला आहे 62 दुसरा 48 तिसरा 52 व चौथा पर्याय दिलेला आहे 56 तर पहा म्हणजे आपण जे काही विचार केलेला होता ते एवढं साधं सोपं उत्तर आलेलं नाही तर आता या ठिकाणी आपल्याला थोडासा वेगळा तर्क या ठिकाणी लावावा लागेल आणखी कशा पद्धतीने आपण हे उत्तर शोधू शकतो ते ओके तर पहा या ठिकाणी या ज्या संख्या आहे या संख्यांचा विचार केला असता आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की ही जी 20 संख्या आहे पहा ओके तर आपल्याला या 20 ला अशा पद्धतीने लिहिता येईल पहा 4 चा वर्ग अधिक तीच संख्या पहा 4 चा वर्ग अधिक 4 म्हणजे पहा 4 चा वर्ग येणार आहे 16 अधिक 4 = 20 16 अधिक 4 = 20 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे यानंतर पुढे पहा काय केलेलं आहे 30 ही संख्या दिलेली आहे तर या 30 ला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं का पहा 6 चा वर्ग वजा तीच संख्या म्हणजे 6 चा वर्ग वजा 6 म्हणजे 6 चा वर्ग असणार आहे 36 वजा 6 = आपलं उत्तर येणार आहे 30 6 चा वर्ग वजा 6 आपण काय केलेलं आहे पहा पहिल्या ज्या संख्येचा वर्ग केला त्याच्यामध्ये किती मिळवलेले आहेत आपण 4 मिळवलेले आहेत आणि दुसरी जी कोणती संख्या असेल त्या दुसऱ्या संख्येमध्ये आपण काय केलेलं आहे वजा 6 केलेलं आहे म्हणजे त्या संख्येचा वर्ग करून वजा 6 केलेला आहे तर याही ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने करता येतं का पहा तर हे जे 40 ही जी संख्या दिलेली आहे तर 40 कसं घेता येईल आपल्याला पहा 6 चा वर्ग अधिक 4 म्हणजे काय येणार आहे पहा 6 चा वर्ग 36 अधिक 4 = 40 आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या दोघांमध्ये म्हणजे या ज्या काही दोन संख्या आहेत या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे पहा 2 चा फरक आहे म्हणजे इथं 4 चा वर्ग करून अधिक 4 केलेला आहे आणि या ठिकाणी 6 चा वर्ग करून वजा 6 केलेला आहे तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा 6 चा वर्ग करून अधिक 4 केलेला आहे म्हणजे या ठिकाणी पुढची जी कोणती संख्या असणार आहे कोणती असणार आहे पहा तर 6 च्या जागी आपल्याला काय घ्यावं लागेल आता पुढे अधिक 2 म्हणजेच काय 8 चा वर्ग पहा 8 चा वर्ग वजा आता किती करायचं आपल्याला 6 करायचं आहे 8 चा वर्ग वजा 6 तर 8 चा वर्ग किती येतो पहा 64 8 चा वर्ग 64 वजा 6 = आपलं जे काही उत्तर येणार आहे हे उत्तर काय येणार आहे या ठिकाणी 58 आपलं उत्तर काय येणार आहे 58 तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पहा तर काय केलेलं आहे पहिला पर्याय आहे या ठिकाणी 62 दुसरा पर्याय आहे 48 तिसरा पर्याय आहे 52 व चौथा पर्याय आहे 56 तर या ठिकाणी आणखीन एक आपण जर विचार केला तर या ठिकाणी पहा ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे आपण ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या या ठिकाणी वजा केलेली आहे ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या या ठिकाणी वजा केलेली आहे तर आपण या ठिकाणी जर अशाच पद्धतीचं लॉजिक लावलं पहा 8 चा वर्ग वजा आपल्याला काय करावं लागेल 8 चा वर्ग वजा 8 म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केला तीच संख्या वजा करायची आहे म्हणजे 64 मधनं 8 वजा करायचे आहे 64 वजा 8 = आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी 56 काय आलेलं आहे आपलं उत्तर या ठिकाणी पहा 56 हे उत्तर आलेलं आहे तर दिलेल्या पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 62 2 48 3 52 व 4 56
म्हणजे आपले जे की उत्तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे 56, तर हे 56 हे उत्तर पर्याय क्रमांक 4, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मी ज्या पद्धतीने या ठिकाणी तर्क लावत आहे तसाच तर्क तुमचाही असेलच असं असणार नाही। जर आपलं यापेक्षाही काही वेगळं उत्तर असेल किंवा यापेक्षा वेगळी कोणती पद्धत असेल आणि उत्तर हेच येत असेल तर आपण ते कमेंट करून सांगायला विसरायचं नाही। आपणही या ठिकाणी कमेंट करायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर हे या पद्धतीने सुद्धा आपल्याला सोडवता येऊ शकतं। ओके, यानंतर पहा पुढला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 14। यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 13.8 जसे 26.4 तसे 17.12 जसे प्रश्नचिन्ह असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। पहा प्रश्न लिहिण्याचा एक फायदा होतो की ज्याही वेळेस आपण हे प्रश्न लिहित असतो त्यावेळेस प्रश्न लिहितानाच आपल्याला याचं जे काही उत्तर आहे हे उत्तर ऍटोमॅटिक समजतं। पहा ओके, त्या संख्यांकडे पाहिल्यानंतर लागलीच आपल्याला या ठिकाणी समजतं की उत्तर कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी शोधू शकतो। तर पहा की दशांश चिन्हाच्या अगोदर, या दशांश चिन्हाच्या अगोदर ज्याही काही संख्या आहेत या संख्यांचा विचार केला असता आपण या पहा, तर या ठिकाणी 13 आहे, या ठिकाणी 26 आहे पहा। ओके, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दशांश चिन्हाच्या अगोदरच्या ज्या कोणत्या संख्या आहेत, म्हणजे या ठिकाणी जी पहिली संख्या दिलेली आहे या संख्येची दुप्पट आपल्याला या ठिकाणी दिसते पहा, 13 × 26 काय दिसत आहे, 13 × 26। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं दशांश चिन्हाच्या नंतरच्या ज्या कोणत्या संख्या असतील, दशांश चिन्हाच्या नंतरच्या ज्या कोणत्या संख्या असतील, तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी 8 आहे तर या ठिकाणी 4 आहे, म्हणजे 8 ची निमपट ही 4 या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे सुरुवातीला पहिली जी कोणती संख्या असेल या पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या अगोदरची जी संख्या आहे या ठिकाणी 13 याची दुप्पट या ठिकाणी आहे, व दशांश चिन्हाच्या नंतर जो कोणता अंक असेल त्याची निमपट या ठिकाणी दिलेली आहे। तर तसाच समसंबंध आता आपल्याला याच्या बाबतीत लावता येतो का पाहूया आपण। या ठिकाणी 17 आहे, म्हणजेच या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी इथं काय येणार आहे, 34 असायला पाहिजे। ओके, आणि दशांश चिन्हाच्या नंतर या ठिकाणी 12 हा अंक आहे, म्हणजे या 12 ची निमपट आपल्याला या ठिकाणी करावी लागेल, 12 ची निमपट येणार आहे 6, म्हणजे आपलं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर 34.6 आपलं उत्तर काय येणं अपेक्षित आहे, 34.6। तर दिलेल्या पर्यायामध्ये आहे का पाहूया आपण, पर्याय क्रमांक 1 30.9, पर्याय क्रमांक 2 34.8, पर्याय क्रमांक 3 34.6। तर या ठिकाणी पहा आपलं उत्तर 34.6 आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 3। यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया, प्रश्न क्रमांक 15। यामध्ये पहा 134 जसे 47 तसे 423 जसे प्रश्नचिन्ह। ओके, तर या ठिकाणी आपण एक तर्क या ठिकाणी करू शकतो। पहा ही जी 3 अंकी संख्या आहे या 3 अंकी संख्येतील एकक स्थानचा जो अंक आहे पहा 4 × 12 = 1 = 13, म्हणजे एकक स्थानी जो अंक आहे त्या अंकाची तिप्पट अधिक 1। ओके, आणि या ठिकाणी जी 2 अंकी संख्या आहे या 2 अंकी संख्येमध्ये जो दशक स्थानी आहे 4, तर 4 ची दुप्पट 8 4 ची दुप्पट 8 वजा 1 = 7 असणार आहे,
म्हणजे याच्यातील आपल्याला पहा 4 गुणिले 3 बरोबर 12 आणि 12 अधिक 1 बरोबर 13 म्हणजे हे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी काय करायचे पहा 4 ची दुप्पट 4 ची दुप्पट बरोबर 8 आणि 8 वजा 1 बरोबर 7 ओके तसाच समसंबंध आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तर या ठिकाणी कोणता अंक आहे पहा 3 हा अंक आहे तर 3 ची तिप्पट करावी लागेल 3 ची तिप्पट बरोबर 9 आणि 9 अधिक 1 बरोबर 10 परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे पहा 42 काय दिसत आहे 42 म्हणजे आपण जो काही या ठिकाणी तर्क लावलेला आहे हा तर्क या ठिकाणी ए नाही तर आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल पहा या ठिकाणी या दोन अंकांची बेरीज करूया आपण 7 आणि 4 11 आणि या अंकांची बेरीज करूया 1 आणि 3 4 4 आणि 4 बरोबर 8 या अंकांची बेरीज आहे 8 आणि यांची आहे 11 तर यांच्यामधला जो काही फरक आहे पहा यांच्यातील फरक किती आहे 8 आणि 11 म्हणजे 3 चा फरक आहे तसाच या ठिकाणी आपण पाहूया 4 आणि 2 6 6 आणि 3 9 म्हणजे 9 म्हणजे याही ठिकाणी 3 चा फरक पाहिजे म्हणजे या अंकांची बेरीज 9 आलेली आहे म्हणजे या अंकांची बेरीज किती येणार अपेक्षित आहे 6 किती यायला पाहिजे पहा 6 यायला पाहिजे तर दिलेल्या पर्यायामध्ये पाहूया आपण त्यांची बेरीज 6 आहे का सॉरी 1 आणि 3 4 4 आणि 4 8 आणि या ठिकाणी 11 म्हणजे वाढीव म्हणजे अधिक 3 बेरीज जास्त यायला पाहिजे 4 9 6 6 आणि 3 9 अधिक परत आणखीन आपल्याला 3 चा फरक पाहिजे म्हणजे त्यांची बेरीज 12 येणं अपेक्षित आहे ओके बेरीज किती आली पाहिजे 12 आली पाहिजे ओके तर या ठिकाणी पाहूया 12 बेरीज 6 आणि 5 पहिला पर्याय 65 म्हणजे 6 आणि 5 11 हा नाहीये दुसरा पर्याय आहे 7 76 7 आणि 6 यांची बेरीज असेल 13 हाही पर्याय नाही तिसरा पर्याय 86 8 आणि 6 14 हाही पर्याय या ठिकाणी असणार नाही आणि चौथा पर्याय 5 आणि 6 म्हणजे 5 आणि 6 11 म्हणजे या ठिकाणी आपण जो काही तर्क केलेला होता बेरजेचा तो येणार नाही आणि असंच तर्क करत असताना आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल पहा की या ठिकाणी ही जी 3 अंकी संख्या आहे या 3 अंकी संख्येतील पहिले जे 2 अंक आहेत शतक स्थानचा व दशक स्थानचा या 2 अंकांची जर आपण बेरीज पाहिली पहा या 2 अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी दिसते सर्वात प्रथम 4 1 आणि 3 यांची बेरीज 4 व यानंतर दशक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज पहा शतक व दशक स्थानचा अंक 3 व 4 3 अधिक 4 बरोबर 7 अशा पद्धतीचा तर्क आपण या ठिकाणी करू शकतो म्हणजे पहिल्या 2 अंकांची बेरीज या ठिकाणी आहे व नंतर दुसऱ्या 2 अंकांची बेरीज या ठिकाणी आहे अशा पद्धतीचा तर्क आपण या ठिकाणी केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा 4 आणि 2 4 आणि 2 यांची जी काही बेरीज असणार आहे ती 6 आणि या ठिकाणी दुसऱ्या 2 अंकांची बेरीज म्हणजे 2 अधिक 3 बरोबर 5 म्हणजेच या ठिकाणी जे उत्तर असणार आहे ते उत्तर या ठिकाणी आपलं 65 हे उत्तर आलेलं आहे ओके तर दिलेल्या पर्यायामध्ये पाहूया 65 आहे का तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिलाच पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 65 म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे ते उत्तर या ठिकाणी 65 येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे हे जे 11 ते 15 हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न निश्चितपणे समजलेले असणार आहेत यानंतर आपण पुढील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 16 ते 20 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर यामध्ये प्रश्न क्रमांक 16 जो या ठिकाणी दिलेला आहे पहा 7/8 जसे 225/56 तसे 6/3
जसे प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर काय दिलेलं आहे पहा, 7/8 जसे 225 जसे 56 तसे 6/3 जसे प्रश्नचिन्ह. तर ज्याही वेळेस आपण हे प्रश्न लिहित आहोत, लिहित असताना सांगितलं की आपणाला या ठिकाणी लिहित असतानाच आपल्याला समजणार आहे की या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकतो. तर पहा, सुरुवातीला आपल्याला काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी हा जो अपूर्णांक दिलेला आहे 7/8, तर या 7/8 या अपूर्णांकामध्ये अंश आणि जो छेद आहे या अंश आणि छेदाची बेरीज करायची आहे पहा. म्हणजे 7 + 8 बरोबर किती येतात पहा, 15. आणि या 15चा वर्ग बरोबर 225. 15चा वर्ग किती आहे, 225 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने पहा, या अंश आणि छेदाचा गुणाकार 7 × 8 म्हणजे 7 × 8 = 56. 7 × 8 = 56 म्हणजे काय केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहा, की सुरुवातीला अंश व छेद, सुरुवातीला काय केलेलं आहे, अंश व छेद या दोघांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या बेरजेचा वर्ग, त्या बेरजेचा वर्ग या ठिकाणी लिहिलेला आहे अंशस्थानी 225. आणि परत काय केलेलं आहे पहा, अंश व छेद या दोघांचा गुणाकार हा छेदस्थानी या ठिकाणी लिहिलेला आहे. तसाच समसंबंध आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे पहा, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 6 + 3 = 9 बरोबर 9, आणि 9चा वर्ग या ठिकाणी करावा लागेल पहा, 9चा वर्ग बरोबर काय असणार आहे, 81. 9चा वर्ग काय येईल, 81. आणि या दोन अंश व छेद यांचा गुणाकार 6 × 3 = 18. 6 × 3 = 18 म्हणजे आपलं जे काही प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अपूर्णांक असेल तो 81/18. तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला पाहावं लागेल 81/18 आहे का. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रश्नामध्ये जो पर्याय आहे, पहिलाच पर्याय या ठिकाणी 81/18 या ठिकाणी दिलेला आहे. तर आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, तर यानंतर आपल्याला पुढला प्रश्न पाहायचा आहे पहा या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 17. तर यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 10 + 50. ओके, 10 + 50 तसे 12 + 50 12 + 50. ओके, ज्यावेळेस आपण ही संख्या पाहतो, या संख्या पाहिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते पहा. तर या ठिकाणी कोणती गोष्ट लक्षात येते पहा, ज्यावेळेस आपण ही 10 ही संख्या पाहतो त्यावेळेस 3 + 1 3 वर्ग + 1 म्हणजेच काय होतं पहा, 3चा वर्ग हा 9 + 1 = 10. आणि याही ठिकाणी जर आपण पाहिलं तर कसं होतं पहा, 7चा वर्ग + 1 7चा वर्ग + 1 बरोबर 7चा वर्ग = 49 + 1 = 50 = 50. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, की या संख्यांचा वर्ग अधिक एक 9 + 1 = 10 आणि 7चा वर्ग = 49 + 1 = 50 असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटत आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं करू शकतो पहा, 12 हा अंक दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं 4चा वर्ग वजा काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी तीच संख्या, म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या वजा करायची आहे पहा. ओके, 4चा वर्ग + 4 म्हणजेच काय येईल पहा, 4चा वर्ग असेल 16 + 4 16 + 4 = 12
16 वजा 4 = 12. आता हे जे के उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी, तर आपल्याला हे उत्तर काय करावं लागेल पहा, दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून, दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्याला हे उत्तर या ठिकाणी शोधावं लागेल. ओके, तर या ठिकाणी पहिला जो पर्याय दिलेला आहे पहा 48 दिलेला आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकतो की 7 चा वर्ग वजा 7 म्हणजेच काय असणार आहे, 7 चा वर्ग 49 वजा 7 = 42 असणार आहे, परंतु या ठिकाणी 48 आहे. यानंतर पहा दुसरा जो काही या ठिकाणी पर्याय आहे तो म्हणजे आहे 72. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने करू शकतो का पहा, 8 चा वर्ग वजा 8 असणार आहे पहा 64 आणि वजा 8 64 वजा 8 = या ठिकाणी येईल 64 वजा 8 = 56. ओके, काय येणार आहे 56, म्हणजे हेही या ठिकाणी दिसत नाहीये तर्क आपला. यानंतर आहे 36 ही पूर्ण वर्ग संख्याच आहे म्हणून हे काही येणार नाही. यानंतर पुढची संख्या आहे 84 पहा, पुढची संख्या कोणती दिलेली आहे 84, तर आता 84 म्हणल्यानंतर आपल्याला 10 या संख्येचा वर्ग करावा लागेल, 10 या संख्येचा वर्ग वजा 10 म्हणजे 10 चा वर्ग 100 असेल, वजा 10 = 100 मधून 10 गेले 90, म्हणजे दिलेल्या पर्याय म्हणजे आपण जो काही या ठिकाणी तर्क लावलेला आहे हा तर्क या ठिकाणी अशा पद्धतीचा तर्क असणार नाही. ओके, तर हे जे आपण या ठिकाणी केलेलं आहे हे 100% बरोबर असणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक वेगळी पॉसिबिलिटी आपल्याला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तर्क लावता येऊ शकतो पहा, म्हणजे कशा पद्धतीनं या ठिकाणी जो 12 ही जी संख्या आहे या 12 या संख्येला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो पहा, 3 चा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे 3 चा वर्ग किती असणार आहे 9 अधिक 3 = उत्तर येणार आहे आपलं 12. 9 अधिक 3 = 12, म्हणजे या ठिकाणी आपण काय करत आहोत पहा, ज्या संख्येचा वर्ग केला तीच संख्या या ठिकाणी आपण ऍड करत आहोत. म्हणजे या ठिकाणी पहा कशा पद्धतीने करू शकतो, 48 ही संख्या दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण 6, ओके 6 या संख्येचा वर्ग करायचा आहे, 6 चा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे 6 मिळवायचा आहे, 6 चा वर्ग 36 अधिक 6 = 42 येणार आहे, परंतु या ठिकाणी 48 आहे, म्हणजे हे पहिला पर्याय नसेल. यानंतर दुसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहिजे 72 म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 8 या संख्येचा वर्ग करायचा आहे पहा, 8 चा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे अधिक 8 करायचा आहे बरोबर, 8 चा वर्ग या ठिकाणी येणार आहे 64 आणि 64 अधिक 8 = या ठिकाणी पहा 72, 64 अधिक 8 = 72, म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 हा 72 आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी तर्क लावलेला होता त्यानुसार पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, अतिशय सोपा भाग आहे पहा, फक्त आपल्याला अशा पद्धतीच्या उदाहरणांचा काय करावा लागणार आहे पहा, या ठिकाणी जास्तीत जास्त सराव आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. ओके, तर नियमितपणे आपण सराव केला की आपल्यालाही अशाच पद्धतीची उदाहरणे जास्तीत जास्त उदाहरणे सोडवता येणार आहे. ओके, फक्त आपल्याला याच्यातील जे काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीने समजणं खूप गरजेचं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे 10 जसे 81 तसे 15 जसे प्रश्नचिन्ह
ज्याही वेळेस आपण प्रश्न लिहिलेला आहे 10 जसे 81, तर पहा याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते. कोणती गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते पहा, की पहिली जी संख्या आहे 10, तर काय करायचं आपल्याला पहा, 10 वजा 1 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 9. तर या 9 या संख्येचा वर्ग पहा, 9 चा वर्ग बरोबर 81. 9 चा वर्ग 81. तशाच पद्धतीचा तर्क आपल्याला या ठिकाणी लावता येतो का पहा. तर दिलेली संख्या आहे पहिली 15, म्हणजे वजा 1 करावं लागेल. 15 वजा 1 बरोबर 14, आणि 14 चा वर्ग करायचा आहे आपल्याला. 14 चा वर्ग येतो 196. 14 चा वर्ग किती आहे पहा, 196. तर दिलेल्या पर्यायामध्ये पहा 196 आहे का. पहिला पर्याय आहे 256, दुसरा 224, तिसरा 210, तर चौथा पर्याय आहे 196. आपले उत्तर 196 आलेलं होतं. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 पहा, यामध्ये काय दिलेलं आहे, 125 जसे 36, तसे 1000 जसे प्रश्नचिन्ह. 1000 जसे प्रश्नचिन्ह. ओके, तर याही संख्या पाहिल्यानंतर, याही संख्या पाहिल्यानंतर एक या ठिकाणी गोष्ट लक्षात येते पहा आपल्याला, की या दोन्हीही या ज्या दोन संख्या आहेत, या दोन संख्यांमधील जो समसंबंध आहे तसाच समसंबंध आपल्याला इकडे शोधायचा आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं या दोघांमध्ये, तर पहिली जी संख्या दिलेली आहे पहा 125, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर 125 ही 5 या संख्येचा घन आहे पहा. 5 चा घन 125. 5 चा घन किती येतो, 125. आणि ही जी 36 ही जी संख्या आहे, ही 36 ही संख्या 6 चा वर्ग आहे पहा. 6 चा वर्ग 36. तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट सांगता येते, की काय केलेलं आहे, पहिल्या संख्येचा घन काय केलेला आहे, पहिल्या संख्येचा घन म्हणजे 5 चा घन 125. व 5 नंतर जी पुढची क्रमालगत येणारी जी संख्या असेल त्या संख्येचा वर्ग या ठिकाणी केलेला आहे, 6 चा वर्ग 36. तर त्याच पद्धतीनं आपण याच्यामध्ये पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, 1000. तर 1000 अगोदर कुणाचा घन आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे 1000 हा 10 चा घन येतो पहा. कितीचा घन येईल, 10 चा घन. 10 चा घन बरोबर 1000. व 10 च्या पुढची क्रमालगत येणारी संख्या ही असणार आहे 11, आणि या 11 या संख्येचा वर्ग 121. 11 या संख्येचा वर्ग किती आहे, 121. तर आपल्याला पाहायचंय आपण जोही काही या ठिकाणी तर्क लावलेला आहे तो दिलेल्या पर्यायांमध्ये आहे का. तर यामध्ये पहा, पहिला पर्याय दिलेला आहे 924, दुसरा आहे 121. आपलंही उत्तर या ठिकाणी 121च आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. ओके, यानंतरचा पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की आपण हे जे काही गणित या ठिकाणी सोडवत आहोत, तर हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स हे आपण सरावाने या ठिकाणी आपल्याला जमणार आहेत. तुम्हीही याही पेक्षा कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकणार आहात. फक्त त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणांचा या ठिकाणी सराव करायचा आहे. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी सोडवत आहोत, म्हणजे त्या ठिकाणीचं जे काही लॉजिक असणार आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 20, 752 जसे
572, 752 जसे 572 तसे 916 जसे प्रश्नचिन्ह, 916 जसे प्रश्नचिन्ह। तर यामध्ये जो ही काही संगती असणार आहे यामध्ये जर आपण पर्यायांचा जर विचार केला पहा तर पहिला पर्याय आहे 169, दुसरा पर्याय आहे 196, तिसरा पर्याय आहे 916 आणि चौथा पर्याय आहे 961। काही वेळेस आपण प्रश्न सोडवत असताना आपण तर्क म्हणजे काही वेळेस आपण तर्क काढून म्हणजे आपलं जे काही उत्तर आहे ते सुरुवातीला उत्तर शोधायचं असतं आणि उत्तर शोधून ते दिलेल्या पर्यायांमध्ये आहे का हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागतं। तर काही वेळेस दिलेल्या पर्यायांचा विचार करून आपल्याला आपलं जे काही उत्तर आहे ते उत्तर शोधायचं असतं। तर या ठिकाणचं जो काही समसंबंध आहे पहिल्या पदाचा या दुसऱ्या पदाशी जो काही समसंबंध आहे तो आपण जर विचारात घेतला तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात येते पहा की याच्यातील जो पहिला अंक आहे म्हणजे शतकस्थानचा जो अंक आहे 7 आहे आणि या ठिकाणी शतकस्थानी 5 हा अंक आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं दशकस्थानी 5 आहे व या ठिकाणी दशकस्थानी 7 हा अंक आहे, म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय अंकांची अदलाबदल म्हणजे दशकस्थानचा अंक शतकस्थानी व शतकस्थानचा अंक एकक स्थानी असा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि या पर्यायांचा विचार केला असता फक्त अंकांचीच अदलाबदल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, मग असाच या ठिकाणीही अदलाबदल करून आपलं उत्तर येते का ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। तर या ठिकाणी शतक स्थानी 9 हा अंक आहे आणि दशक स्थानी 1 हा अंक आहे। या अंक आणि हा जो एकक स्थानचा अंक आहे तो दशास्त सरळ ठेवलेला आहे, पहा दशास्त सरळ या ठिकाणी तो ठेवलेला आहे, म्हणजे एकक स्थानचा जो अंक आहे आपणही या ठिकाणी असंच ठेवूया एकक स्थानचा। आणि हे जे अंक आहे दशक स्थानचा शतक स्थानी व शतक स्थानचा दशक स्थानी असं जर अंकांची बदल केली अदलाबदल केली तर आपलं उत्तर या ठिकाणी 196 येणार आहे। तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला पाहायचं आहे 196, पहिला पर्याय आहे 169 व दुसरा पर्याय आहे 196, तर आपले उत्तर या ठिकाणी 196 होतं, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 196 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे। निश्चितपणे आपल्याला आजच्या भागामध्ये जे काही आपण प्रश्न क्रमांक 11 ते 20 हे जे काही प्रश्न पाहिलेले आहेत हे निश्चितपणे आपणाला हे सर्वच्या सर्व प्रश्न समजलेले असणार आहे। तर सर्व NMMS असतील, NTS असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल किंवा अन्य कोणतीही स्पर्धा परीक्षा देणारे जे कॅन्डिडेट्स असतील जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण फक्त एक काम करायचं आहे की या सर्व प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करावयाचा आहे। तर आजच्या भागामध्ये एवढेच 10 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली लाईक या बटणावरती क्लिक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा। त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राइब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।